नमस्कार मित्रांनो, बघा आमच्या गावाला भले गावाला पाऊस पडायला लागलाय. आज सगळं वलं झालंय, बसाय जागा नाही. इकडं आम्ही चूल तापू तापू पाणी तापू तापू सगळे भिजले तर पाणी बी लवकर काय तापणार गेलं. या जानू मावशी, लय परेशानी उठली आज तुमची. मग चला आमच्या इकडे हिटरला लावून देते पाणी धुऊन दिला आगोळी करून या. आता हे वलं सरपण आहे, जाळ फुकून 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 डोसकं ना डोसकं उठल तुमचं. बघा किरक मटक झाडून घेतलं, आता थोडं राहिलंय झाडून घ्यायचं. मग काय दिवशीला जायचं कमी व्हायलं का? झाडून घ्यायला लागला म्हणून काय नवल झालं? मग हाजरी कमी पडल तिथं पडत असते. तुम्हाला काय माहित असते तुमच्या मायन असं ज्ञान शिकवून का तुम्हाला हे महाग निमा खेळ ठेवून तिकडे मोरी फडा येऊन वाला करू नका. ह्या फड्याला झाड आता या दुसऱ्या आमच्या घरी येऊन आणलेला दिसायला लाजन बांधलाय बोच्या. तुमच्याकडे असाच पाऊस आहे का? आमच्याकडे तर रात्र पासून पाऊस चालू आहे, सगळं भिजलाय. कुठं बसणार राहते? कुठं झोपला सासा सोना? मग करायचं पाऊस पाणी यायच्या आधी बोलायला थावत माय रागवणी मट मट मट. काय स्वप्न पडलं तर काय असा पाऊस यायला राहिलं? बरं आता पाऊस काळ आहे म्हणून तर असं ना माहीत. पाऊस काळ आहे आता पाऊस यायला म्हणजे आम्हाला काय माहित होत का? माहित नाही का आता ही पाऊस पडायला आहे. बघा इकडे म्हणते बघा पाऊस किती पडलाय. पाऊस पड देवा पाऊस पड देवा जोडू जोडू द्या. पाऊस पडायला किती बी सहन होत नाही तुम्हाला. कोणतं तरी पाऊस विश्वासावं लागतोय, हिवाळा आश्वासावं लागतोय, उन्हाळा आश्वासावं लागतोय. जन्मावशी असल्या पडझडीत राहायचं करू नका. असल्या शेड मध्ये भिजत बसू नका. कचकून अर्धा एकर जमीन इका आणि मस्त एक तळे बिल्डिंग बांधून आपलं मस्त आईस मध्ये राहा. असल्या पडझडीत राहता राणी एकूण घरदार बांधलेलं कोणी ऐकिल का? सांगा ना त्यांना सला सला भाई. चांगली पत्नी आताच नवीन टाकलेली आहे तर चांगलं एखादं बारकसारखं सिमेंटाचं घर बांधते इटाचं, त्याच्यावर हीच पत्री टाकली नवीन पत्री. पुन्हा ठुमक्यानं बोलू आयला आमच्या मावशीला तुमच्या. त्याचं घरच घर होईल. शेती विकून घर बांधित का? बघा तोंड धुऊन चहा प्यायला लागले का पावसाळ्याच नग का प्यायचा? मग प्यायचा असते की माई त्याला गरम फिरम करायचा का? गारच का आता पाण्याचा चा पितो का? चहा गरम करता किती हला येतो तुमच्या दोघीची मी मावशी आहे का? मावशी गप्पा सांगा लागली म्हणलं. जाऊ द्या उभं येड्यावानी करू नका. आहे बाहेर आधीच तर कदरून गेल्या वल्या सरपणानं ती जाळ फुकून असं डोकं दुखायले बघा जाळ फुकू फुकू सकाळपासून. मग आपल्या घरी येऊन कसे आईस मध्ये बोला त्याचा चलत असतंय. हा का मनुष्य जन्म आहे प्रत्येकाला टाईम असतोय येळ काढून बोलायचं. या बोलत असतय माणूस, मनुष्य जन्म हाय दे तोंड बोलाय दिले म्हणून बोलतय. तोंड दिले देवान म्हणून. चला बाई मी आंघोळ करते. घ्यावा लागतंय समजूर सगळ्यांना. सगळ्यांना चिडचिड करून नसतंय जमत बोलत्यात बोलत्यात मन म्हणून. किती दिवसाला आंघोळ्या करता तुम्ही पाणी ताप दररोज दररोज पुन्हा ऐका. पाणी तापिता तापिता नाका जीव आला की माय माझा नाका जीव आला का? काय बोल सरपण निवारला तरी सरपण ठेवायचं की मग जिथं ठेवी तिथं गळायला लागलंय. काय होईल तुमची तुमची बुद्धी आणि नेतच बरोबर नाही तर काय होईल तुमचं? लोकाला तुम्ही काय बोलता माझ्या सुनाला काय बी म्हणता बिस्ताने म्हणून तुमचे हाल उठले. बघा इथलं लवकर जा.
तिकडे पोरा बिराला म्हणा काय घ्यायचा असत. मी बी जाऊन माझ्या सुनाला जाऊन सांगतो, सासू सुना ओल्या सरकोट घालून चुली मध्ये पाणी दाखवल्या का. माझ्या सुनाला उलास येईल की हाल बघून कशी हसा त्यात बघा की आता सांगितलं दोघीचे हाल चालले म्हणतो त्याला पाणी ओले सर पाणी आले तर वाटत पाहुणे तुमच्यासाठी तुमचे हाल उठलेत म्हणून लेकरायला तुम्हाला म्हणलं त्यांची परिस्थिती बेकार झाली म्हणलं घर सारं पाण्यात आमच्याकडे यायचं किंवा काहीतरी अंगावर घेऊन नसत का ते असं करता का माझं ऐकत का. मी चवळा घेतलं इकत त्या चवळ्याची झोपडी बांधून त्या झोपडीत राहा घरात राहण्यापेक्षा पत्राची पाहिजे माझ्या सोन्याला मागायचा वळ माझ्या हातात नाही काय कारभार माझ्या सोन्याच्या हातात कारभार दिलाय मी देते का तुम्हाला आणि सरपंच आहोत कि मग मोठ्या सोन्याच्या हातात कारभार आहे बरं का. पूजा नाव आहे का पूजा तिच्या पशी चवळा मागा गेल्यावर ती म्हणते कशा झुकल्या माझ्या पशी येऊन कशा चवळा मागाय लागल्या अशी म्हणते बघा खरी मजा येते आमची हसायला. मला पैसाच नाही तुमच्याकडे काय घेता तुम्ही आता काय करावं मरावं का मरू द्या गेलं तर मरून बरं. मावशी ना मला बिस्किट खायला दिलं ना मावशी लय कडू आहे तर माय आता देते ना खाऊ का खा आता तसच खा आता माय मावशी कडू नाही जरा सासूबाईला द्या तुमच्या खाती माहिती आहे घेऊन चहा घरी पिऊन आली ना तुमच्या ही कुणाला आणला आम्हाला हा तुम्ही तुम्हाला आणलाय लाल झाले गरम गरम उकळल्या काय करू मी बाकी चक्रा मारल्या तर कोणा कळ मावशी घे लवकर पाणी उतर मला तापू दे पाणी पर्णाच पाणी आहे माझे डोळे ना डोळे घे गे माझा तसंच असतंय वाल्या सारपणाच एक दोन लागेल भोगायला लागला मग त्याच्या खाली शिवायचं ना होते तिथे तेवढं कळत नसतंय का काय बोल बोल नाऱ्यान धोतर गेलं वाऱ्या काय 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 गळायला लागलंय घर तसंच का होईन आपण सरपण ठेवायचं ना भिजलं नसत कुठं ठेवावं जिथं ठेवतील तिथं गळायलाच लागलंय जिथं ठेव तिथं गळतय गोष्टीतल्या जनावराला वाघ खायला येतोय म्हातारीच घर असतंय मग ती काय म्हणते वाघ आपला दबतोय हिचे गाड वाहर पडलेले असते कोणाचे त्या बाईचे म्हातारीचे मग ती काय म्हणते त्या मना घरात जिथे तिथे तिथं घर गळायला लागलं की तिथं तू काय जोड टाक टिपका काय म्हणते टाक जोड टिपका टाक जोड टिपका ती वाघ ऐकवते तस तुमची गत झाली वाघासारखी वाघ येऊन जडतोय तसं तुम्ही जडायला लागला कुठंही कोपऱ्यात चला आमच्या इकडे महालामध्ये बसायला तिथं करी जा खाना उगा असं झोप जाऊ नका दुपारी तिकडे येते आधी तर वातावरण चांगलं नाही मचेर बिचेर हा होऊन
तुम्हाला काय रोग राय होईल नसल्याला काय जीवाला व्हायचा नाही. आणि तुमच्या बरोबर आमच्या घरात लेकरा वाळायला होईल. त्यासाठी सांच्याला तुम्ही कवाड इथं लावी जा, आमच्या इकडे झोपा यात जा. काय म्हणतोय पांढऱ्या जा.